या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात निर्णय आपण घेतले आहेत। मग आमच्या महिलांना त्या ठिकाणी एसटी मध्ये 50% प्रवास करण्याची योजना असेल। आता माता भगिनींना विनंती आहे, आपल्या घरच्या माणसाला सांगा तुम्ही तालुक्याला गेले, तुम्ही जिल्ह्याला गेले, दुप्पट पैसे खर्च होतात, तुम्ही घरी बसा, आता मी जाऊन त्या ठिकाणी तालुक्याला जाऊन काम करून येते, हे आता आमच्या माता भगिनींनी सांगायचं आहे। ही योजना आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणली। 75 वर्षाच्या वरचे जे लोक आहेत त्यांना आता मोफत एसटीचा प्रवास आहे, त्यामुळे त्यांना अष्टविनायकाचं दर्शन तुम्ही घेऊ द्या, त्यांना परत बोलवा, पुन्हा त्यांचा सन्मान करा, अशा प्रकारचे अनेक योजना आहेत। बंधू भगिनींनो, या नाशिक करता देखील मला कल्पना आहे, आपल्या निओ मेट्रोला थोडा उशीर होतो आहे, त्याची टेक्नॉलॉजी ठरते आहे, केंद्रामध्ये टास्क फोर्स तयार झालाय, कुठली टेक्नॉलॉजी आहे त्याचं प्रामाणीकरण चाललं आहे, पण लवकरच तो निर्णय देखील होईल। नाशिक पुण्याचा निर्णय देखील लवकरच या ठिकाणी होईल। कुंभमेळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी एक कॉरिडॉर आपल्याला तयार करायचा आहे, त्याचा निर्णय देखील येत्या काळामध्ये होईल। सर्क्युलर इकॉनॉमिक पार्क या ठिकाणी तयार होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी आपण करतो, योजना अनेक आहेत। आज आपण संजय गांधी निराधार योजना 1000 चे 1500 रुपये केले, आज आम्ही शिष्यवृत्तीची योजना 1000 ची 7500 रुपये केली, आज अंगणवाडी सेविका असेल, आज कोतवाल असतील, सगळ्यांच्या मानधनात मोठ्या प्रमाणात वाढ केली। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हे सरकार रोज या ठिकाणी काम करेल आणि तुमच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करेल, एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो।